दारूबंदीचा गुन्हा नोंद न करता परिमहा 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना गडचिरोली जिल्ह्यातील घोट पोलीस मदत केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक हनुमंत विलास दर्टे वर्ष 35 आणि पोलीस शिपाई सतीश उंकट जाधव वर्ष 30 यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले. यातील तक्रारदार हे शेतीचे व्यवसाय करत असून विष्णुपूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील ते रहिवासी आहेत. तक्रारदार हे स्वतः पिण्याकरता शेताजवळ आलेल्या जंगलात मऊफुलाची दारू तयार करतात. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत विलास तरटे आणि पोलीस शिपाई सतीश उकंड जाधव हे तक्रारदार यांच्या शेताजवळील जंगलात आले यावर त्यांना मऊफुलाची हातपट्टी सुरू दिसली. तक्रारदाराला मऊफुलाची दारू विक्रीचा धंदा करतो असे म्हणून दारूबंदीचा गुन्हा नोंद न करण्याकरता 15,000 रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. पोलीस निरीक्षक रवी राजुलवार यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची गोपनीयरित्या शहानिशा करत सापळा रचला. त्यानंतर तडजोडी अंती 10,000 रुपये लाचेची रक्कम पोलीस शिपाई सतीश उकंड जाधव यांच्या हस्ते तळोदी पोलीस स्टेशन तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे दुचाकी वाहनामध्ये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहात पकडले. न्यूज 15 मराठीसाठी सुनील कावळे गडचिरोली.